धम्मचक्र परिवर्तन 67वा दिन आहे आणि या दिनानिमित्त या ठिकाणी शेकडो बुद्ध बांधव या ठिकाणी येत असतात। आपण सध्या नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आहे। आपण हा परिसर बघू शकतो। या ठिकाणी हजारो लाखोंच्या गर्दीने बुद्ध अनुयायी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात, कारण की 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी 5 लाख बुद्ध अनुयायांसोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी देशातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून या ठिकाणी बुद्ध अनुयायी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। आपण ज्या परिसरामध्ये आता उभा आहे या ठिकाणी हा दीक्षाभूमीचा परिसर आहे आणि याच्या पलीकडच्या बाजूला अनेक बुक स्टॉल लागलेले आहेत। त्या बुक स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पुस्तकं घेऊन हे संपूर्ण बुद्ध अनुयायी या ठिकाणाहून जात असतात। मात्र नेमके कोणकोणत्या परिसरातून आले आपल्यासोबत काही बुद्ध अनुयायी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही काय सांगाल, कोणत्या ठिकाणाहून आला, काय सांगाल? आम्ही अकोल्यावरून आलो, तालुका जिल्हा अकोला, इथं दीक्षाभूमीवर आलो दर्शनाकरता। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आले, नतमस्तक झाले, काय सांगाल? इथचं दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो आहे। आणखी एक बुद्ध अनुयायी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, या ठिकाणी आलात, नतमस्तक झाला, 67वा धम्मचक्र परिवर्तन दिवस, काय सांगाल? आम्हाला इथं आल्याबद्दल खूप खुशी होते आणि आनंद होते, त्याच्यामुळे आम्ही इथं येत असतो, दरवर्षी इथं येऊन थांबत असतो, दरवर्षी येत असतो आणि इथं थांबते। नक्कीच या ठिकाणी दरवर्षी येत असतो। आपल्यासोबत आणखी एक आहे, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आलात, काय सांगाल? लीलाबाई कावरे, मी अमरावती जिल्ह्यातून आलेले आहे, दीक्षाभूमीवर दर्शन झालेलं आहे माय। मी 65 वर्षाची आहे, मी दरवर्षी येत आहे, मला आनंद वाटते इथं आल्याना, सुख शांती। दरवर्षी येत असतं का? हो, दरवर्षी येते आहे। हो, सोबती असो घर नसो, मी आपल्या स्वतःच्याच याच्या बळावर येत आहे। धन्यवाद। किती लोक आले तुम्ही? मी दोन बाय आलो, आम्ही एक रंजनाबाई माझी फुटपल्लीली आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, संपूर्ण मोठा जनसागर या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक देशभरातून वेगवेगळ्या राज्याच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी बुद्ध अनुयायी येत असतात। या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त आहे। समता सैनिक दलाचे काही सैनिक या ठिकाणी आहेत, विविध हजारोच्या संख्येनं एनजीओ या ठिकाणी सहकार्य करत आहे बौद्ध अनुयायांचं, या ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी जे आहे ते विविध एनजीओच्या माध्यमातून त्यांना सहकार्य दिलं जात आहे। मात्र या ठिकाणी ज्या ते लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि दीक्षाभूमीला नतमस्तक होत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह मी मिलिंद आंडे, झी24 तास, नागपूर। विकासाचा ध्यास म्हणजे